मी अजय बारी कॅलिग्राफी आर्टिस्ट. मागील पार्ट वनमध्ये दाखवल्याप्रमाणे मी लक्झर चिझल मार्कर या ठिकाणी परत घेतलेला आहे. तुम्ही पार्ट वन बघू शकतात की आपण अक्षरलेखन त्यात कसं केलं आणि त्याची फॅमिली कशी होती, ट आणि त्याची फॅमिली आपण शिकलो होतो. आज आपण बघणार आहोत देवनागरी लिपीमधील बेसिक स्ट्रोक्स. बेसिक स्ट्रोक्स आणि तुम्हाला त्या स्ट्रोक्समधून काय अडचण येतात आणि तुम्ही काय चुका करता हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर कॅलिग्राफी शिकता येईल आणि तुम्ही काय चुके करता ते सुद्धा तुम्हाला कळेल. चला तर आपण बघूयात देवनागरी बेसिक स्ट्रोक्स. सर्वप्रथम मी तुम्हाला चिझल मार्कर, कटनिप मार्कर, देवनागरी मराठी लिपीसाठी वापरला जाणारा कटनिप मार्कर कसा वापरायचा ते शिकवणार आहे आणि मग पुढे बघूयात आपण बेसिक स्ट्रोक्स. बेसिक स्ट्रोक्ससाठी तुम्हाला हे गरजेचं आहे, मी इथे एक स्क्वेअर काढून घेतला आहे. स्क्वेअरमध्ये हा जो आपला अंश हा 45 डिग्री अंश असतो. हा चिझल मार्कर पकडताना म्हणजे ही जी कट आहे, हा आपला कट जो आहे, हा तुम्ही बघू शकता हा जो कट आहे हा 45 अँगलला पकडायचा आहे, म्हणजे या डायरेक्शनला, या टाईपमध्ये. प्रत्येकाला दिसतं आहे या डायरेक्शनला त्याला पकडायचं आहे. म्हणजे कसं, या टाईपमध्ये म्हणजे तुमची जी लाईन आहे ही जी लाईन आहे तुमची, हे स्ट्रोक 45 अँगलमध्येच आले पाहिजे. तुम्ही जर याला सरळ पकडला हे रॉंग. देवनागरी कॅलिग्राफीमध्ये करताना या टाईपचा आपण वापर नाही करत, त्याला 45 अँगलच लागतो, तेव्हा आपलं अक्षर सुंदर आणि छान दिसते. चला आपण पुढचा भाग बघूया याच्यातलाच. 45 अँगलमध्येच पकडून आपण याची मांडणी करणार आहे. तुम्ही एकदा 45 अँगलला पेन पकडल्यानंतर तो असा गोल न फिरणार याची काळजी घ्यायची आहे. तो जसा आहे तसाच चालवायचा असतो. आपण बघूया आता.
आता मी याचे 6 पार्ट पाडून घेतलेले आहे, म्हणजे 6 पार्ट काय असतात ते तुम्हाला मी सांगतो थोड्याच वेळात। त्यानंतर अजून आपण खाली 2 आणि वरच्या साईडला 2 आपले हे 6 पार्ट काय आहेत ते बघूयात। हे वरचे जे 2 पार्ट आहेत आपले, यात असते आपली मात्रा विलांटी, या 6 पार्ट मध्ये आपण अक्षर लेखन करत असतो, आणि खालचे जे 2 पार्ट आहे याच्यामध्ये आपले उकार, असे आपले पार्ट पडतात। इथे आपले 2 पार्ट्स, 6 पार्ट पर हे तुमच्या पेनाच्या थिकनेसवर कळतं की आपली अक्षरांची जाडी उंची किती असायला हवी। चला बघूयात आपण बेसिक स्ट्रोक्स। फर्स्ट 45 अँगल आपण त्याला करून घेणार आहोत। हा सराव तुम्ही चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची पकडण्याची पद्धत कळेल। आडवी रेषा, हे सगळे स्ट्रोक जे आहेत आपले हे 45 अँगल मध्ये देतात। कर बघूयात आपण, सेकंड उलटा कर, देन आता हे जे कर आहेत हे कर आपण या टाइप सुद्धा घेऊ शकतो। आणि या दोघांचा हा सी आणि हा उलटा सी, ही जी लाईन आहे आपली वरतून खाली डाऊन कडे जाते। हे डाऊन स्ट्रोक आहे। लेफ्ट कडून राईट कडे आडवी रेघ, कर्व, नेक्स्ट कर्व, असं जातो आणि असं वर जातो। इथून सुरुवात होऊन हा इकडे आणि इथून आता आपण
अक्षर कसं लिहिता येईल. आपण जे पाठ केलेले होते 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 2 आणि वरचे 2. या 6 पार्टमध्ये आपला हा अक्षर आहे अ. त्यानंतर त्याची मात्रा आणि उकार. अ लिहिताना तुम्ही फर्स्ट स्ट्रोक सेकंड स्ट्रोक आडवी रेघ आणि उभी रेघ हा तुमचा इथून असा. त्यानंतर आता हे आपलं प्रमाणबद्ध अक्षर लेखन झालं बेसिक स्ट्रोक्स जे तुम्ही तुमचं जर सातत्य ठेवलं तर तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू ठेवा. बघा तुम्हाला अक्षर लेखन जमायला लागेल.